नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघ शी संलग्नित असलेली शिक्षक संघटना यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून सवलत मिळण्यात यावी अशी मागणी निवेदक मराठवाडा शिक्षक संघ परभणीच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्रभर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीमध्ये घेऊ नये या निवडणुकीसंदर्भात आमच्या खालील प्रमाणे मागण्या। 55 वर्षावरील कर्मचाऱ्याला निवडणूक ड्युटीसाठी नेमणूक करू नये। नंबर 2, आजारी अपंग गरोदर महिला कर्मचारी यांना निवडणूक कामातून सवलत द्यावी। नंबर 3, शाळेतून केवळ 30% कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी घ्यावेत। नंबर 4, बेरोजगार तरुणांना निवडणुकीची कामे द्यावीत। नंबर 5, मतदान केंद्रावर राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी। नंबर 6, मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी शिक्षकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न करावे, यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे। माननीय निवडणूक आयुक्त यांच्यामार्फत हे निवेदन पोहोचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदनावर निशांत हाके, जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंदी, विक्रम कदम, बीटी सांगळे यांच्या स्वाक्षरे आहेत। सवलती सुविधा या संदर्भात आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली। आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्रशिक्षण सुट्टीच्या काळात घेण्यात येऊ नये, कारण सुट्टीच्या हक्काची जी सुट्टी मिळते बदली सुट्टी मिळत नाही, विशेषतः करून मुख्याध्यापकांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेऊ नये अशी आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। त्याचं कारण असं आहे की मुख्याध्यापक नसतील तर प्रशासन कोलॅप्स होतं, आणि बाकीच्या या अनुषंगानं निवडणुकीच्या ड्युटी करण्याच्या अनुषंगानं ज्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या, की ज्यांचं वय, ज्या कर्मचाऱ्यांचं, मुख्याध्यापक असो, शिक्षक असो, 55 वर्ष वय क्रॉस केलेलं आहे किंवा 55 आहे अशा कर्मचाऱ्यांना शारीरिक व्याधीचा त्रास असू शकतो, त्यामुळे ज्यांचं वय 55 वर्ष झालेलं आहे अशा कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्युटी देण्यात येऊ नये। अतिशय जबाबदारीचं काम असते सर, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टीचं हे काम करत असताना कर्मचाऱ्यावरती अनेक अतिरिक्त ताण येतो सर, नाही म्हणलं तरी एक अनामिक ताण असतो, याच्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना शारीरिक व्याधी असते, काही आजार असतो, त्यामुळे ह्या जिकिरीचं काम करत असताना निवडणुकीच्या पूर्वीच एक दिवस जाणं, त्या अनेक खेडोपाड्यात व्यवस्था नसते, ग्रामीण भागामध्ये व्यवस्था होत नाही, तिथं सॅनिटेशनची व्यवस्था नसते, पाण्याची व्यवस्था नसते, त्यामुळे ह्या सुविधा इतकं करतो आपण, एवढा खर्च होतो या निवडणुकीच्या निमित्तानं, मग ह्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था ज्यांच्या मार्फत ही तुम्हाला निवडणूक प्रक्रिया पार पाडायची, त्या कर्मचाऱ्यांच्या सोयी सवलतीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांची यानंतर काय भूमिका असेल, या मागण्या आपण दिलेल्या महत्त्वाचं आता यानंतर, आता कालावधी कसा आहे, कालावधी कमी आहे आणि ज्या पद्धतीनं ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते, आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला कर्मचाऱ्यांचे मतदान केंद्र वाढलेले आहेत, कर्मचारी तुम्हाला लागणार आहेत, तर प्रत्येक शाळेमधून ऑफिसमधून 30% कर्मचारी घ्या, कारण ऑफिसही चाललं पाहिजेत आणि कामही झालं पाहिजे, शासकीय काम आहे म्हणून राष्ट्रीय दर्जाचं काम आहे हे टाळण्याचा उद्देश नाही, बिल्कुल नाही, ज्या अडचणी आहेत त्या अनुषंगाने विचार करून त्याचं निराकरण करावं अशी अपेक्षा आहे, बिलकुल एवढीच अपेक्षा आहे आमची। आणि शक्यतो ज्या ठिकाणी मतदान केंद्रावरती कर्मचारी कमी पडतात तिथे बेरोजगार तरुण आहेत, जे वेल क्वालिफाईड आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, अशांना काम दिलं, ट्रेनिंग दिली तर तेही चांगल्या पद्धतीने करू शकतात। मतदान केंद्राध्यक्षांना एक एक जरी समजा शिल्लक माणूस मिळाला तर त्या मतदान केंद्राध्यक्षांचं काम सोपं होईल, जिथं 4 कर्मचारी आहेत तिथं एक जर कर्मचारी मिळाला या निमित्ताने त्याला 2 दिवसाचा भत्ताही मिळेल, आणि मतदान केंद्राध्यक्ष याच्यामध्ये एक अडचण होईल सर, की जर असं खात्री कोणाला प्रशिक्षण देऊन केलं तर जिथं गोपनीयता पाळायची असते त्या ठिकाणी गोपनीयता पाळावीच लागते, असं कोण इंटरेस्टेड असतं, फार कमी असतात तिथे त्या ठिकाणी, म्हणून असे याच्यामध्ये त्याबद्दल शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही, आपण काम हलकं कसं होईल या बाबतीमध्ये बघतो, आणि तुम्ही किंवा मी कुणीही असलं तरी माझ्या सांगण्यामुळे तुम्ही मतदान नाही करत, तुम्ही मतदान करण्यासाठी जेव्हा मतदान केंद्रामध्ये येतात तेव्हा ठरवून आलेले असतात, तुम्हाला किती जण कुणी जरी सांगितलं तरी तुमचा एक माइंडसेट तयार झालेला असतो की आपल्याला याच व्यक्तीला मतदान करायचं, त्यामुळं थोडाफार प्लस मायनस 5% 10% तो भाग वेगळा, परंतु
जाताना आपल्या मनामध्ये एक निश्चित भूमिका असते की आपल्याला या पद्धतीने काम करायचं आहे, या व्यक्तीला मतदान करायचं आहे. त्यामुळे बाहेरच्या सांगण्यावरून थोडासा तेवढा परिणाम असा होणार नाही. मतदान केंद्रावरती जी राहण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्थित नसते, त्यामध्ये सुव्यवस्थितपणा आणावा. विशेषतः या कर्मचारी प्रशिक्षणामध्ये आजारी, अपंग आणि गरोदर महिला यांना शक्यतो ड्युटी देण्यात येऊच नये. पुरुषाची प्रमुखच मागणी आहे, समजा प्रमुख मागणी. पुरुषाची थोडीशी बाजू ॲडजस्ट होऊ शकते, परंतु महिलांच्या बाबतीमध्ये हे प्रामुख्याने हे धोरण अवलंबण्यात यावं. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी ड्युटी संपल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था होत नाही. बरेच ठिकाणी बाथरूमची व्यवस्था नसते सर, काहीच नाही. आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, महिलांना खूप अडचणी येतात. बदललेल्या ठिकाणी सुद्धा सर भूत असतात, त्या ठिकाणाहून बी जाता येत नाही. दिवसभरामध्ये तो एकदम हेवी लोड असतो त्या कामाचा, त्यामधून ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे मागणी जी आहे संघटनेतर्फे, या सगळ्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा माननीय जिल्हाधिकारींनी, आणि ह्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संघटनेला सहकार्य करावं एवढ्या अपेक्षेने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. निवेदन आवक जावक विभागात दिलेलं आहे, संबंधित इलेक्शन विभागाला ते जाईल, एवढीच संघटनेची प्रमुख मागणी. धन्यवाद. आज आम्ही जे निवेदन घेऊन आलो आहे, तर आज हे मतदानाचं काम हे राष्ट्रीय काम आहे हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. इतर अशिक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नयेत अशा प्रकारचे निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलेले आहे. आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत की 55 वर्षाच्या माणसांना आपण या निवडणूक प्रक्रियेतून थोडंसं बाजूला ठेवा. त्याच्या तब्येतीचे हे करता जे आजारी आहेत, गरोदर महिला आहेत किंवा दिव्यांग आहेत, अशा लोकांना या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा त्या कर्मचाऱ्यांना याच्यापासून सवलत द्या. जिथं कुठं आमची ड्युटी लावणार आहात तिथं आमच्या जेवणाची, राहण्याची, सॅनिटेशनची ह्या सगळ्या व्यवस्था तिथं परिपूर्ती त्या पद्धतीने केल्या जावी. अशा साध्या मागणी आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मराठवाडा शिक्षक संघ एकच करताय की आपल्याला आता निवडणुकीची आचारसंहिता लागली. बरोबर. मग यापूर्वी आपल्या ज्या संघटना आहेत त्यांनी मिळून ह्या गोष्टीवर का भर दिला नाही? आताच म्हणजे आता आचारसंहिता लागल्यानंतर काही नियम पडतात असे एक पूर्वी माझी कल्पना होती का की होऊ शकते? मी ही विनंती अर्ज आहे. अच्छा. नाही, यापूर्वी जर यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला संघटनेच्या वतीनं अशा पद्धतीनं निवडणुकीच्या कामाच्या संबंधानं बदल झाला नाही का? मग त्याच्यात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि अजून ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या संदर्भानं संघटना सातत्यानं पाठपुरावा करत असते. माझ्यासोबत इथं आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य बी टी सांगळे सर आहेत, जिंतूरवरून खास आमचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विक्रम कदम सर आलेले आहेत, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव निशांत झाके आहेत, आमच्या मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमितजी मोगल आहेत, आणि आमच्या सगळ्यांनी परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं सामूहिक पद्धतीनं आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याचा मान्य साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शिक्षकांना दिलासा द्यावा ही विनंती करतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.